हॅलो टू एव्हरी वन, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना, ऐकायलाच पाहिजे. रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचं कारण इतकंच की दिवसाची सुरुवात ही सकारात्मक व्हावी आणि दिवसभर त्या सकारात्मक विचाराने आपला दिवस हा चांगल्या पद्धतीने जावा. चला तर मग जाणून घेऊया आजचं विचारधन हे सत्र. जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे असं नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे देखील जिंकणे होय. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतो. त्यावेळी जर तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर ती गोष्ट जर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकलात तर समजून घ्या की तुम्ही जिंकला आहात. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रात नेमकं आपण काय ऐकतो? तर दिनविशेष या सत्रात आपण महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी, या घटना कधी घडल्या, कशा घडल्या, याचबरोबर काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्ती यांच्या जन्ममृत्यूच्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती आपण दिनविशेष या सत्रात करून घेत असतो. आज आहे 14 ऑगस्ट शनिवार. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 14 ऑगस्ट 1660 साली मुघलांनी मराठ्यांच्या साम्राज्यातील संग्रामगड म्हणजेच चाकणचा किल्ला ताब्यात घेतला होता. आजच्याच दिवशी 1862 साली मुंबई येथील उच्च न्यायालयाचे उद्घाटन 1869 कायद्याअंतर्गत करण्यात आले होते. आजच्याच दिवशी 1947 साली भारताची फाळणी करून पाकिस्तान या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. आजच्याच दिवशी 1947 साली पाकिस्तान या राष्ट्राचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तान हा आपल्या जवळचा देश आहे. भारताच्या वायव्य सीमेवरील हा देश असून पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून पाकिस्तानात 4 सुभे आणि 4 केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी तर कराची हे सर्वात मोठं शहर आहे. इंडोनेशियाच्या पाठोपाठ जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तानी सैन्य हे जगातील 7व्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक स्वयंघोषित अण्वस्त्रसज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेले हे मुस्लिम जगातील पहिले आणि एकमेव राष्ट्र आहे तर दक्षिण आशियातले दुसरे राष्ट्र आहे. सुरुवातीला भारताचाच एक भाग असलेला हा भूप्रदेश 1947 विभागला गेला आणि भारत पाकिस्तान असे 2 राष्ट्र निर्माण झाले. एक स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र म्हणून आज पाकिस्तानची ओळख निर्माण झाली आहे. 1947 भारताच्या घटना समितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माउंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली. लॉर्ड माउंटबॅटन हे एक ब्रिटिश राजकारणी, नौसेनेचे अधिकारी व भारतामधील ब्रिटिश राजवटीचे शेवटचे व्हॉईसरॉय होते. माउंटबॅटन यांच्या कार्यकाळादरम्यान 15 ऑगस्ट 1947 भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील 1 वर्ष ते भारतीय अधिराज्याचे पहिले गव्हर्नर जनरल होते. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 2010 साली ग्रीष्मकालीन युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूर येथे घेण्यात आल्या. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात आपल्या उल्लेखनीय कामगिरीने ठसा उमटवला आहे. अशाच काही व्यक्तींचा आज जन्मदिन आहे, जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1919 साली महाराष्ट्रीयन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, अभ्यासक आणि वक्ते एस के पाटील यांचा जन्म झाला. 1907 साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या तसंच महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला वकील म्हणून सनद मिळवणाऱ्या गोदावरी परुळेकर यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं जेव्हा माणूस जागा होतो
हे पुस्तक अतिशय गाजलं आणि या पुस्तकाला साहित्य अकादमीचा 1972 सालचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1923 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार, सिंडिकेट स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक आणि युनायटेड किंगडमचे माजी उच्चायुक्त कुलदीप नायर यांचा जन्म झाला. सन 1925 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक तसंच प्रभात आणि लोकमान्य या मराठी वृत्तपत्राचे सहाय्यक संपादक जयवंत दळवी यांचा जन्म झाला. सन 1957 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता आणि विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला. सन 1962 साली माजी पाकिस्तान क्रिकेटपटू व समालोचक रमीज राजा यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1968 साली माजी भारतीय क्रिकेटपटू व कर्णधार प्रवीण आमरे यांचा जन्म झाला. सन 1984 साली स्वीडन देशातील माजी व्यावसायिक टेनिसपटू रॉबिन सोडरलिंग यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत, त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशा काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत, जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1958 साली नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ फ्रेडरिक जोलियट क्युरी यांचं निधन झालं. कृत्रिम किरणोत्सर्गाचा त्यांनी शोध लावला होता. सन 1984 साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचं निधन झालं. सन 1952 साली उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारे ते पहिले भारतीय कुस्तीपटू होते. विद्यार्थी मित्रांनो, खाशाबा जाधव यांचा कुस्तीमधला भारतातील सगळ्याच खेळाडूंसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरला. त्यांच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1988 साली इटालियन मोटर रेसिंग ड्रायव्हर आणि उद्योजक स्कुडेरिया फेरारी ग्रँड प्रिक्स मोटार रेसिंग टीमचे संस्थापक इंजो फेरारी यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. सन 2000 साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मुष्टीयोद्धा हवा सिंग यांचं निधन झालं. सन 2011 साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक शम्मी कपूर यांचं निधन झालं. सन 2012 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच केंद्रीय महामंडळातील माजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचं निधन झालं. विलासराव देशमुख हे एक भारतीय राजकारणी होते. 1974 साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. विलासराव देशमुख 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 व 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 या कालखंडादरम्यान 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद त्यांनी भूषवलं होतं. याचबरोबर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे ते केंद्रीय मंत्री होते. याचबरोबर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य देखील होते. सन 2017 साली प्रसिद्ध भारतीय कवी व साहित्यकार चंद्रकांत देवताळे यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृती दिन आहेत, त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र आवडत असेल. पण तरीसुद्धा यामध्ये जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा काही फीडबॅक द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या 86 98 86 98 80 या व्हॉट्सअप क्रमांकावर ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज पाठवू शकता. याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवरसुद्धा ऐकू शकता.
आणि जर तुम्हाला मागच्या काही दिवसांचं दिनविशेष हे सत्र ऐकायचं असेल तर त्याकरता तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता. याचबरोबर रेडिओ एम पी एस सी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाउंट लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. अशाच काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी आणि काही विशेष व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित रहा, मस्त रहा, स्वस्त रहा, काळजी घ्या आणि ऐकायला विसरू नका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.